तू त्याला बोलला नाहीस या घटनेचा आय विटनेस आहे म्हणून? कोण ऍडव्होकेट रमा चौधरी? ते आमच्या ऑफिसमध्ये कधी आले होते? व्हिजिटर्स बुक मध्ये नोंद आहे? काही प्रूफ आहे? आय एम जस्ट अ बिझनेसमॅन ऑफिसर. एका क्रिमिनल लॉयरचं माझ्याकडे काय काम आहे? हाऊ डेअर ही मला कोटात पाडतोय आणि स्वतः संतपणाचा आवांटतोय. सेंट जयसिंग आणि दुसरा तो सेंट समशेर. यस दॅट्स इट. समशेर त्याला गोळी लागली. समर आपण जर त्याला पकडला तर जयसिंगचे सगळे बचाव गळून पडतील. जयसिंग आपल्या ताकदीच्या जोरावर दोन डेड बॉडीज गायब करू शकतो पण बंदुकीच्या गोळीने झालेली जखम एका दिवसात नाही भरून काढू शकत. वी मस्ट गेट समशेर. जयसिंगचं असं म्हणणं आहे की समशेर गेले 4 दिवस परदेशात आहे बिझनेस ट्रिपसाठी. बुलशिट. तो त्याच्याच घरात लपून बसलाय 100%. अनलेस जयसिंग ना त्याला सुद्धा. नाही रमा, समशेर जयसिंगचा राईट हँड आहे, तो त्याला नाही मारणार. मग काय प्रॉब्लेम आहे? सरळ सर्च वॉरंट घेऊन जयसिंगच्या घरात. कमिशनर साहेबांनी सर्च वॉरंट नाकारले. व्हॉट? मी आत्ता इथे येण्यापूर्वीच त्यांच्याकडे ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांनी सरळ स्पष्टपणे नाही सांगितले. म्हणजे कमिशनर साहेब सुद्धा त्यांचे? नाही 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 नाही, तसं नाहीये. इनफॅक्ट जयसिंगला संपवण्यासाठीच त्यांनी मला इथे मुंबईत आणलंय. त्यांचंही बरोबर आहे. जोपर्यंत आपल्या हातामध्ये ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत जयसिंग सारख्याच्या कॉलरला हात घालणं म्हणजे निव्वळ बालिशपणा ठरेल. चायडिश. वाघाला पकडण्यासाठी सशाचे सापळे लावून नाही चालणार रमा. त्यानं फार फार तर तो जखमी होईल आणि जखमी वाघ जास्त धोकादायक ठरतो. प्लीज प्लीज समर, वाघ वगैरे म्हणून त्याला उगीच मोठा करू नकोस. ही इज जस्ट अ चीप क्रिमिनल. कम ऑन रमा, किती चिडती आहेस? ऑब्विसली समर, एरवी सुतावरून स्वर्ग गाठून कित्येक केसेस जिंकते मी, पण इथे माझ्या समोर दोन माणसांचे खून होऊन सुद्धा मी काहीच करू शकत नाही. आय एम फीलिंग हेल्पलेस अँड आय डोंट लाईक दॅट. घाबरू नकोस रमा, आपलीही वेळ येईल, नक्की येईल, आणि त्यावेळेस मदतीची गरज मिस्टर राजपूतना असेल.